शेमारू मराठीच्या नवीन अपडेटसाठी यूट्यूबच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. अरे तिन्ही संध्याच्या वेळेला असं सुतकी चेहरा करून का बसला रे? हा घरात आवदसा नकोय मला. चला उठा 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 चला. अगं तुझ्या जिभेला काही हार काय वेळ काय बघशील का? नाही जरा तरी माणुसकी ठेव. आमच्या पोटचा गोळा हरवलाय, अख्ख्या गावाला काळजी वाटते, तुला त्याचं काहीच सोय सुचत नाही. अरे मला कशाला काळजी वाटायला पाहिजे? तुझ्या बायकोने लक्ष नको ठेवायला. आता जास्त बोलशील ना तर डोस का पडवून घेईन बघ तुझ्या समोर. तुझी टकरी बंद कर, तोंडाची बंद कर, उपकार होतील तुझे. पिकुली ए आई, हे बघ मला काय मिळालं शाळेत. हे बघ ना, हे बघ काय मिळालं. आई पिकुली कुठे आहे? हे मला पिकुलीला दाखवायचं आहे. कुठे आहे आपली पिकुली? आई काय झालं तुला? कुठे आहे आपली पिकुली? सांग ना आई, कुठे आहे आपली पिकुली? ए बोल ना काही. आई बाबा बाबा, आपली पिकुली कुठे आहे? बाबा बोला ना काहीतरी, कुठे आहे माझी पिकुली? बाबा कुठे आहे पिकुली? माझी पिकुली कुठे आहे बाबा? पिकुली ओसाड रानात झाड काटेदार, काटेरी झाडात कोणी बांधल घर. एक राजा एक राणी काय होता थाट, पिलाविना झालं सार रिकामा घराट. पिलाविना झालं सार रिकाम घरट, रिकाम घरट. ओसाड रानात झाड काटेदार, काटेरी झाडात कोणी बांधल घर. की धरणी पिलाविना जीव त्यांचा लागला झुराणी. दाही दिशा मुकला बघुनी अवाटा, दाही दिशा मुकल्या बघुनी अवाट, बघुनी अवाट. ओसाड रानात झाड काटेदार, काटेरी झाडात कुणी बांधल घर. अरे पोरीला असं शोधून ती तुला मला नाही सापडायची. काय करू काय समजना झालंय बघ. तुला एक सांगू का? काय? जा पोलिसात आणि कर तक्रार. नाही नग नग, पोलीस शान घालतील तोंडात, बोलतील सांभाळाय जमत नाही तर जन्माला कशाला घातलं. अरे बोललं तर बोललं, निदान तपास तरी करतील. हा ते पण आहे. तुला एक शॉर्टकट सांगू. काय? पोरगी 4 दिवस झालं हरवल्या सांगूच नको. मग त्यापेक्षा कालच हरवल्या असं सांगून टाक. केव्हाची घटना आहे? काल 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 दुपारची वेळ 12:30 असेल. स्थळ? नदीवर. नदीवर? मुलीचं वय? 10 दिवस. काय साहेब? माझी आई आजारी असती, म्हणजे होत नाही तिला आता काम.
वय झालंय म्हणून ही घेऊन जायची नदीवर. अरे हो, पण 10 दिवसाच्या मुलीला कोण नदीवर घेऊन जाईल का? तुम्ही आईबाप आहे ना, समजत नाही का तुम्हाला? चुकलं साहेब आमचं, पण काही करा, माझ्या पोरीला शोधाव. ठीक आहे आम्ही आमच्या परीने तपास करतो, तुम्ही तुमच्या परीने शोधा. निघा. ती कंप्लेंट ली. चल. Anything serious, doctor? Yes. तिच्या छातीमध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे तिला तातडीनं मुंबईला हलवावं लागेल. काय बाबा, मला मुंबईला गेल्यावर राणीचा भाग दाखवायचा? हा नाही कवडी, तुमच्याकडे तेवढा वेळ नाहीये. पण डॉक्टर, नेमका आजार कोणता आहे? मी बोलतो, संध्याकाळी यांच्याशी फोनवर बोलतो. थँक यू डॉक्टर. वेलकम. गौरी, जेवण घे. नको मला. थोडस खा बाळा. जेवणाऱ्यांना जेव दे, मला नकोय. थोडस खा ना. नको आहे, मला सांगितलं ना. चिमुकल्या डोळ्यांनी टकमक वागते, हलणारी डुलणारी हात माझा धरते. झोप लागते त्याला. नाही. चला बाळा, झोपायचं आता. हा बोल डॉक्टर साहेब. हो, झोपले नंदा. नाही बोला ना. अहो काय झालं? काय बोलले डॉक्टर? अहो अहो बोला ना. आपल्या नंदाला ब्लड कॅन्सर झाला. खूप कमी दिवस आहेत तिच्याकडे. नाही, स्वप्नात देखील कधी कोणाच्या वाईटाचा विचार केला नाही आपण. देवाची मनोभावे पूजा केली, मग आपल्याच नशिबात काय सगळं? अहो तुम्ही असा धीर सोडलात तर मी कोणाकडे पाहायचं? प्रत्यक्ष देवालाही वनवास चुकला नाही हो. आपण तर साधी माणसं, मातीच्या पायाची, म्हणून आता धीर सोडून नाही चालायचा. परमेश्वर प्रत्येकाची काळजी घेईल. आयुष्याच्या सूर्यास्तावरच काळे ढग जमू लागलेत. तो परमेश्वरच काहीतरी मार्ग दाखवेल आता.
काय उरमट कार्टीये हा मी झाडते ते दिसत नाही तिला डोळं फुटलं का काय मेलीच हा ए आई आई आपली पिकुली कधी सापडणार ग आता रडून काय उपयोग आहे आपल्याला तिला शोधायला हवं हे बघ तू कपडे बदलून घे हा मी तुझ्यासाठी खायला आणते कधी सापडणार माझी पिकुली आता मलाच पिकुलीला शोधायला हवं इथं दप्तर ठेवलंय आली वाटतं शाळेत ना गौरे ए गौरे गौरे अग ए गौरी कुठे आले कुठे गौरी आत असेल कपडे बदलते आत असेल कपडे बदलते म्हणजे किती वेळा सांगितलं तिच्यावर लक्ष ठेवायचं म्हणून सतत आपलं काम 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 एक नंबरची बावळटी बावळटच आहेस तू एकीला गमावलं आता दुसरीला गमवायचं वाटत गौरे गौरे गौरे